नमस्कार, तेजस किचन मध्ये मी तेजल तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहोत पनीर मसाला, ते ही ढाबा स्टाईल. चला आता आपण पनीर ग्रेव्ही ढाबा स्टाईल रेसिपी करायला स्टार्ट करूया. त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया. दोन वेलच्या, दालचिनी, अर्धा इंच आलं, साधारण 6 लसणाच्या पाकळ्या, 1 टीस्पून बेसन, 1 टीस्पून धनेकूड, कसुरी मेथी, काश्मीरी मिरची पावडर कलरच्यासाठी 1 टीस्पून, किचन किंग मसाला 1 टीस्पून, घेतलं लाल तिखट 1 टीस्पून, तूप साधारण 3 ते 4 टेबलस्पून तूप, मीठ चवीनुसार, टॉमॅटो प्युरी. आपण 2 टॉमॅटो घेतले, त्याची प्युरी केलेली आहे. 1 मोठा कांदा, कांदा मी बारीक कापून घेतलेला आहे, आणि बटर. एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. पनीर मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आपण पाहूया. चिमटीभर घरगुती मसाला, चिमटीभर हळद आणि मीठ, एवढं आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी लागणार आहे. हे पहा, आपण आता पनीरचे पीसेस करून घेतले. हे साधारण 200 ग्राम पनीर आहे. आता आपण ह्याला मॅरिनेट करून घेतो आहे. साधारण चिमटीभर मसाला, चिमटीभर हळद आणि चिमटीभर मीठ. आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत आणि 10 मिनटं बाजूला ठेवायचं. हे बघा, आपण आता तूप टाकणार आहोत. हे बघा, आता आपण तूप तापत टाकलेलं आहे. साधारण 4 ते 5 टीस्पून तूप. आता आपण बटर टाकणार आहोत, साधारण 1 टीस्पून. त्यांनी चव खूप छान येते. आणि आता हे तापत ठेवणार आहोत. आता हे चांगलं तापलेलं आहे. आता ह्याच्यात आपण दालचिनी टाकली आहे, 2 हिरव्या मिरच्या आणि 2 तमालपत्र. आता हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत आपण. आता मी कांदा टाकलाय. कांदा गोल्डन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. हा बघा, आता कांदा मऊ झालेला आहे. आता आपण ह्याच्यात आलं लसूण ठेचलेलं टाकायचं आहे. गॅस थोडासा बारीक करायचा, कच्चटपणा आलं लसणाचं जाईपर्यंत परतून घ्यायचंय. आपण साहित्यामध्ये मिरच्या नाही दाखवल्या, तर 2 आपण हिरव्या मिरच्या घेतोय. साधारण मधनं अशी त्याला चीर पाडायची. आणि आता आपण मिरच्या टाकतोय 2, आणि ते चांगलं परतून घेतोय. ब्राउनी झालेलं आहे मस्तपैकी, पाणी सुटलेलं आहे त्याला. आता आपण मसाले टाकणार आहोत. हा किचन किंग मसाला 1 टीस्पून मिक्स केला. गॅस मसाले टाकताना गॅस नेहमी सिमवर ठेवायचा. धनेगूड 1 टीस्पून, काश्मीरी मिरची पावडर कलरच्यासाठी, याला तिखटपणा अजिबात नसतो. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. जरा मसाला मी बाजूला केलाय आणि आता आपण बेसन टाकलंय. थोड्या वेळ भाजून घेऊया बेसन. बेसनाने आपल्याला थिकपणा येतो. हे बघा, आता आपलं बेसन चांगलंपणे भाजून झालेलं आहे आणि मस्त खमंग वास येतोय. आणि आता आपण हा जो मसाला बाजूला केलाय तो ह्याच्यात मिक्स करूया. हे पहा, बेसन आणि मसाला जरा वेळ मी परतलेला आहे. आहा मस्त, आता खमंग वास सुटलाय. आता ह्याच्यात आपण टोमॅटो प्युरी केली होती ती टाकणार आहोत. गॅस थोडासा बारीक ठेवायचा. तेल फुटेपर्यंत आपल्याला हे घाटून घ्यायचंय. हे बघा, आता मस्त ह्याला तेल सुटलेलं आहे. टोमॅटोचा कच्चेपण आता गेलेला. लगेच ह्याच्यात गरम पाणी टाकणार आहोत आपण. जेवढी आपल्याला ग्रेव्ही हवी आहे
तेवढंच आपण गरम पाणी टाकणार आहोत त्याच्यात. बघा आपण एक चांगला मोठा कप गरम पाणी टाकलेलं आहे. आता हे थोडं उकळून घ्यायचं. हे चांगलं मिक्स केलेलं आहे मी. आता उकळून घ्यायचं. त्याला थिक पण आहे. ही बघा, ही आपली ग्रेव्ही थिक झालेली आहे. ह्याच्यात आपण मीठ टाकायचं चवीपुरत. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, आता मॅरिनेट केलेलं पनीर आपण ह्याच्यात टाकतोय. आणि हे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं. पनीर जास्त मिक्स जास्त वेळ ठेवायचं नाही, थोड्या वेळ मिक्स करायचं आणि मग गॅस घालून टाकायचा. हे बघा, आता आपण कसुरी मेथी टाकतोय. साधारण एक टीस्पून भरून असं कसुरी मेथी अशी चोळायची आणि मग ती मिक्स करायची. त्याचा असा कडवटपणाही येत नाही चोळल्यावर. मिक्स करायची आणि आता हे चांगलं मिक्स करायचं. कसुरी मेथी जास्त टाकली तर कडवटपणाही येईल. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोड्या वेळ परतायचं आणि गॅस बंद करून टाकायचा. साधारण 3 ते 4 माणसांना पुरेल एवढी ग्रेव्ही बनते. हे पहा, आपलं ढाबा स्टाईल पनीर ग्रेव्ही रेडी.